रात्री 2:45 वाजता येऊन सगळ्यांचे रिक्षा फोडले. सगळ्या इथल्या वस्तीतल्या लोकांचे रिक्षा आणि त्यांनी काय केलं, आले ते गाड्या फोडायला चालू केलं. त्यात आमची लहान मुलं झोपलेली टेम्पोत, आम्ही बाहेर झोपलेला असतो. या एक बाई एक बाई चांगली आहे, दुध मांडायची काम करतात, करून खात्यात बेरात्री रात्री. तिथं कोण झोपलेलं असतंय नसतंय, तुम्ही बिनदास घराने फोड. हा व्हिडिओ आहे पुण्यातला, पुण्यातल्या सहकार नगर परिसरातला. वनशिव वस्तीतील नागरिक गाढ झोपेत होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास 4 दुचाकीवरून आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं या परिसरात प्रचंड दहशत माजवली. या टोळक्याच्या हातात होते कोयते, पालघन, लाठ्या, काठ्या आणि हे टोळक समोर दिसेल ती गाडी फोडत सुटले. दुचाकी, रिक्षा, चारचाकी अशा अनेक गाड्यांची या टोळक्यानं तोडफोड केली आहे. इतकंच नाही तर विरोध करू पाहणाऱ्या नागरिकांच्या घरावर या टोळक्याने दगडफेकही केली. काय झालं मग? रात्री 2:45 वाजता येऊन सगळ्यांचे रिक्षा फोडले. सगळ्या इथल्या वस्तीतल्या लोकांचे रिक्षा फोडले. हा तर नवीनच रिक्षा आहे, एक पण हप्ता गेला नाही. जाऊन सगळ्यांनी रिक्षा फोडून कुठल्या कुठं पसार झाले सगळेजण. कशाला सगळ्याचे नुकसान करायचे? सगळ्याच्या हातावरचे पोट आहे साहेब. हा काय गरज आहे का असं करायची गरिबांची? तुमचं काय भांडण तंडण असेल ते घरी जाऊन भांडावं, दुसऱ्यांना काय त्रास नाही द्यावा. हा आणि ह्या रिक्षांची आता भरपाई कोण देणार आहे? देणार आहे का कोण? करून गेले बाकीचे सगळे. हा आम्ही काय खायचं जगायचं? आता कशाने हप्ता भरायचा ह्याचा? असं 2-2, 3-3, 4-4 दिवस गाड्या उभा राहिल्यावर दारात. रात्रीचं 2:45 वाजता 7-8-9 जण आले 3 गाड्यांवर. आणि त्यांनी काय केलं, आले ते गाड्या फोडायला चालू केलं. त्यात आमची लहान मुलं झोपलेली टेम्पोत, आम्ही बाहेर झोपलेला असतो. या काही जणांनी टेम्पोवर आणलं. हा ह्याच्या आधी पण असं केलेलं आहे 2 वेळा. हा आमची लाल गाडी 2 वेळा फुटली. हा भावाची गाडी तर भुगा केली. पण दुसरी पण काही मुलं तशी आहेत, काही मुलं चांगली आहेत, ह्याचा पण विचार केला पाहिजे का नाही? हा कडक कारवाई केली पाहिजे. कसं चांगली पण मुलं वाईट मार्गाला जाते तो ह्याच्यामुळं. आम्ही 3 वाजता येणार आहोत. लेकरं बघायची गरज पडतीस आहेत. आम्ही एक बाई हिंदू आहे, एक बाई चांगली आहे, दुध मांडायची काम करतात, करून खात्यात बेरात्री रात्री. तिथं कोण झोपलेलं असतंय नसतंय, तुम्ही बिनदास घराने फोडताय, बायांना विचारताय. आम्हाला न्याय मिळणार का नाही मिळणार? तुम्ही आमच्यावर एवढे उपकार करा की आमची लेकरं बाबा सुख ठेवा. अज्ञात मुलं होती, 6-7 मुलं होती. रात्री 3:30 सुमारास आले. विनाकारण गाड्या 40-50 गाड्या फोडून गेली. कारण काय कळलं नाही, असेच दारू पिलेले वाटत. पोलीसवाले आलेत, पंचनामा करून गेलेले. या टोळक्याच्या हातात कोयत्यासारखे घातक शस्त्र असल्यानं त्यांना विरोध करण्यासाठी कुणीही धजावत नव्हतं. या घटनेत 10 ते 15 रिक्षा, काही दुचाकी आणि काही चारचाकी वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय आणि आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मात्र गाड्या फोडण्यापर्यंत जर गुंडांची मजल जात असेल तर पुण्यात कायदा सुव्यवस्था खरंच अस्तित्वात आहे का असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडलाय. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com.